सुमारे 450 वर्षांपासून सुरू असलेला श्री मंगलमूर्ती पालखी सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पिंपरी चिंचवड शहरातून श्री मुळराय गोसावी यांच्या मंदिरातून आता मोरगावकडे प्रस्थान झालंय. चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर मोहिनी लांडे, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सुरेंद्रनाथ महाराज देव आणि शेकडो गणेश भक्त सोहळ्याला उपस्थित होते. चिंचवड येथील मंगलमूर्ती वाड्यातून मंगलमूर्तींची मूर्ती मोरया गोसावी समाधी मंदिरात आणण्यात आली. येथे मंदिराला प्रदक्षिणा घालून पूजा आणि आरती करून मंगलमूर्तींना पालखीमध्ये प्रस्थापित करण्यात आले. त्यानंतर पालखी रथामध्ये ठेवून मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात पालखीचे प्रस्थान झाले. पालखी सोहळ्यात ढोल ताशा पथकासोबत टाळ मृदुंग आणि पावलीच्या झनकारासह शाळकरी मुलेही सहभागी झाले होते. दरवर्षी भाद्रपद यात्रेसाठी पालखी सोहळा पायी जातो, मात्र यंदा प्रथमच भव्य रथातून श्री मंगलमूर्तींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले.